आता गेवराईतील तिरंगी वाटणारी निवडणूक चौरंगी होणार, बहुजन समाज पार्टीने वाढणार पंडित पवारांची डोकेदुखी, पंडित पवारांपुढे नवं आव्हान। बहुजन समाज पार्टी बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरल्या, तर गेवराईतील निवडणूक रिंगणात बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सतीश कापसे लढत आहेत। त्यांनी आज मराठवाड्याशी संवाद साधला, यावेळी त्यांनी अनेक मुद्दे मतदारांसमोर मांडले आहेत, तर कार्यसम्राटांनी केलेल्या विकास कामांवर आक्षेप घेत भ्रष्टाचार आणि बोगस कामे झाल्याचा देखील आरोप त्यांनी लावलाय। ऐका त्यांचा निवडणूक लढवण्यामागचा उद्देश आणि अजेंडा काय आहे, आणि कार्यसम्राटांवरती लावलेले गंभीर आरोप कशा स्वरूपाचे आहेत। मी बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाचा गेवराई विधानसभेचा उमेदवार आहे। बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांच्या आदेशावरून मला महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभेचा उमेदवारी देण्यात आली, त्यामुळं मी प्रथम त्यांचं देखील आभार मानतो। गेवराई विधानसभा जर पाहिली तर घराणेशाही त्या गेवराई विधानसभेमध्ये आहे। वारंवार तेच उमेदवार आमदारकी घेतात, मंत्रीपद उपभोगतात आणि गेवराई विधानसभेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांनी विकास केला नाही। आपण खरं पाहिलं तर देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली आणि या 77 वर्षामध्ये गेवराई विधानसभेमध्ये जे तलाव झाले, जे रस्ते झाले, हे सर्व काही बोगस आहेत। आज सत्ताधारी म्हणत असतील आम्ही एवढं जलसिंचन केलं, तर त्यांनी जर जलसिंचन केलं असतं तर बीड गेवराई विधानसभेमध्ये दुष्काळ आणि शेतकरी गोरगरीब जनता हरपळलेली नसती। आजही त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी नाही झालेली, रोजगार सुशिक्षित बेरोजगार आणि या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आहे। म्हणजे आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी येथील जनतेला फक्त दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी उमेदवार आहे की ज्या माध्यमातून मी या विधानसभेमध्ये सर्व जे मतदार बंधू भगिनी आमचे आहेत त्यांच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी योजना राबवणार आहोत। या ठिकाणी पाहिलं तर गेवराई विधानसभे गेवराई गावाच्या बाजूला गोदावरी नदी वाहते, तिचं अंतर जर पाहिलं तर 10 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे आणि तेथून इतकं अंतर असताना देखील गेवराईमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। तेवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील पिण्याचं पाणी अद्याप पोहोचलेलं नाही। म्हणजे हा विकास हा सत्ताधाऱ्यांनी फक्त कागदोपत्री करून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे, हे बाहेर काढण्यासाठी देखील मी या उमेदवारी लढत आहे। हे ज्या गोष्टी आहेत गेवराई विधानसभेमध्ये आत्तापर्यंत झाल्यात त्याचे सर्व माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम या माध्यमातून करण्यात येणार आहे की जो खोटा विकास यांनी आत्तापर्यंत तयार केला आणि लोकांवर तो बिंबवला त्याचा आवाज म्हणून मी या ठिकाणी काम करत आहे। सत्ताधारी पक्ष ज्यांचे नेते मोदी आहेत त्या मोदींनी जी घोषणा केली होती की प्रत्येकाच्या अकाउंटला 15 लाख रुपये येणार, ते 15 लाखच रुपये अजून आमच्या अकाउंटला कोणाच्या उमेदवाराच्या आलेले नाहीत, शेतकरी गोरगरिबांच्या अकाउंटवर आलेले नाहीत। म्हणजे ह्या शासनाने खूप मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची आणि कष्टकरी सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे। या फसवणुकीवर आवाज उठवण्यासाठी मी या ठिकाणी काम करणार आहे। काय आवाहन कराल गेवराई मतदारसंघातील मतदारांसाठी? मतदार बंधूंना आवाहन करतो की गेवराई विधानसभेमध्ये जर मला मोठ्या मतदक्याने विजयी केलं तर मी या ठिकाणी गेवराई विधानसभेचं नंदनवन करीन। या ठिकाणी माजी मंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी जशी हरित क्रांतीची घोषणा केली होती ती हरित क्रांती या गेवराई विधानसभेमध्ये उभा करण्याचं काम करेल। प्रत्येक शेतकऱ्यांना मोफत पीक कर्ज देण्यात येईल आणि प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये अनुदान त्यांना देण्यात येणार आहे शेतीसाठी। सुशिक्षित बेरोजगार जे असतील त्यांना सुशिक्षित बेरोजगार भत्ता 5000 रुपये प्रति महिना देण्याचं काम करण्यात येईल। त्याचबरोबर या भागामध्ये जे तांडे आहेत बंजारा समाजाचे जे तांडे आहेत त्या तांड्यावरची तांडा सुधार योजना जी बंद आहे ती चालू करून त्या ठिकाणी सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे। शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, त्या ठिकाणचे गोरगरीब जे लोक आहेत, ज्या माता भगिनी आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी
उपाययोजना, शासकीय उपाययोजना मोठ्या प्रमाणात राबवण्याचं काम करण्यात येईल. त्याचबरोबर निराधार जे लोक आहेत त्यांची पेन्शन शासनाने जी 2000 केली आहे, 1000 रुपये केलेले आहे, त्याच्यामध्ये भरीव वाढ करून शेतकऱ्यांना आणि जे विधवा महिला आहेत, वृद्ध आहेत, यांना 5000 रुपये पेन्शन मिळावं. कारण 7वा वेतन आयोगानुसार नोकरदारांना जवळपास 70 ते 80 हजार रुपये पगार मिळतो. आमदार खासदारांना देखील 1-1.5 लाख रुपये पगार मिळतो. पण गोरगरीब कष्टकऱ्यांचं आत्तापर्यंत जे शोषण झालंय ते मोडीत काढून त्यांना देखील त्यांचा हक्क मिळावा आणि देशाच्या 70 वर्षाच्या काळामधील अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा देखील वाटा असावा या हेतूने मी या ठिकाणी काम करणार आहे. आणि अर्थव्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये त्यांचा देखील सर्वसामान्याचा वाटा त्या ठिकाणी असावा, त्यांना देखील न्याय मिळावा या दृष्टिकोनातून सर्व समाज चलो समतामूलक समाज की आहोत या उद्घोषाने आम्ही हे काम करणार आहोत. भारतीय संविधानानुसार सर्व समाजामध्ये आम्ही काम या ठिकाणी करणार आहोत.